नमस्कार, मी आशिष पवार. नमस्कार महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत आहे. एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. माझी शाळा माझे उपक्रमांतर्गत ठरली जामची आदर्श शाळा. माझी शाळा माझे उपक्रमांतर्गत ठरली जामची आदर्श शाळा. जाम येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आपल्या विविध कल्पक उपक्रमांची विद्यार्थी विकासासाठी धडपडत असते. यापूर्वी जिल्हा परिषद नांदेडच्या तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी अभिमन्यू काळे यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गुणवत्ता विकास चाचणी दर शनिवारी घेऊन विद्यार्थ्यांचा विकास एक व्यापक चळवळ जिल्ह्यात राबवली होती. मात्र अशा उपक्रमशील चाचण्या आता बंद झाल्या. विद्यार्थ्यांच्या सुप्त कला गुणांचा वाव मिळावा, प्रत्येक विद्यार्थ्यांना हा उपक्रमशील चिंताशील स्वनिर्मितीत स्वयं अध्ययनातून एखादा प्रकल्प तयार करावा, यासाठी लहान मुलांना मार्गदर्शनाची गरज असते. हीच बाब लक्षात घेऊन शाळेतील शिक्षक आणि गावातील सुमारे 50 पालक व चिंताशील शोधकर्त्यांच्या पुढाकारातून शाळेत दर शनिवारी माझी शाळा माझे उपक्रम या भावनेतून विद्यार्थ्यांना त्यांच्या कल्पक विचारांचा कृतीचे बळ देण्याचे उपक्रम शाळेत राबविले जातात. त्यात चित्रकला स्पर्धा, शुद्ध हस्ताक्षर, जोडाक्षरे, स्पर्धा शिल्पकृती तयार करणे, भौगोलिक आकृत्या, गणितीय संकल्पना आणि आविष्कार, निसर्गावर अकल्पित घडणाऱ्या घटनांचा शोध घेऊन त्यावर विद्यार्थी बोलायला प्रवृत्त करणे, अर्थात ज्ञान विज्ञान कला अर्थ साहित्य कार्यानुभव इत्यादी विषयांचा जोड घालून विद्यार्थी कृतीशील उपक्रमशील बनण्यासाठी त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी सुरू केलेल्या शाळेतील उपक्रमाचे कौतुक गट शिक्षण अधिकारी राम भारती केंद्रे प्रमुख उदय कुलकर्णी यांनी करून शिक्षक पालकांचे अभिनंदन केले आहे. दर शनिवारी घेतलेल्या उपक्रम वर्गातील सर्वच मुले सहभागी होतात, अर्थात ही स्पर्धाच असल्याने प्रत्येक विद्यार्थी आपल्या विषयाच्या परिपूर्ण तयारी करतो. यात प्रथम आणि द्वितीय आलेल्या मुलांना गावातील शिक्षक प्रेमी पालकांकडून बक्षीस दिले जाते. शाळेच्या वतीने राबवल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या उपक्रमाद्वारे या ठिकाणी स्पर्धा आयोजित केल्या जातात आणि त्या स्पर्धेमध्ये जे काही विद्यार्थी प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांकाने या ठिकाणी समोर येतात अशा विद्यार्थ्यांना गावातील पालकांच्या वतीने दर आठवड्याला होणाऱ्या स्पर्धेसाठी बक्षिसाचं वितरण या ठिकाणी केलं जातं. या माझ्या केंद्रामध्ये 17 शाळा आहेत जिल्हा परिषदच्या आणि 8 शाळा खाजगी अनुदानित शाळा आहेत. या शाळेपैकी जामची शाळा जी आहे ती उपक्रमशील शाळा आहे. या शाळेमध्ये 13 शिक्षक असून 13ही शिक्षक कल्पक आहे. गावकऱ्यांचा आणि शिक्षकांचा समन्वय आहे. गावकरी शाळेमध्ये प्रत्येक कामामध्ये सहभागी होतात. या शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष बाळासाहेब पुंडेसाहेब, पंच समिती सदस्य मनोज गौंडसाहेब आणि जिल्हा परिषद सदस्य राठोडसाहेब या शाळेला विशेष लक्ष देऊन ही शाळा मॉडेल करण्यासाठी, नांदेड जिल्ह्याचं मॉडेल म्हणून आपण ह्याच्यासाठी प्रयत्नशील आहेत. आणि या शाळेची गुणवत्ता, या शाळेचे उपक्रम आपण पूर्ण नांदेड जिल्ह्यामध्ये राबवण्याचा मानस माननीय शिक्षण अधिकारी सोनटके साहेब, माननीय शिंगारे साहेब शिओ जिल्हा परिषद नांदेड यांनीसुद्धा याची नोंद घेतलेली आहे. ही शाळा खूप चांगली आणि गुणवत्तापूर्वक आणि सामाजिक कार्यामध्ये सुद्धा झोकून देणारी आहे. या शाळेतले मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षिका सगळे चांगल्या प्रकारचे कार्यरत. हा शैक्षणिक उपक्रम यशस्वी करण्यासाठी शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष बाळासाहेब पुंडे, मुख्याध्यापक एस एन लोंगारे, उद्धव लटपटे, गोविंद बनसोडे, एल टी धुळशेट्टे, एम एच कासार, आर एम मोरे, जी एस गुट्टे, बालाजी चटेवार, ज्योती गंगवंड गावे, केंद्रे दिकतवार, श्रीमती कराड गादगे आदींनी प्रयत्न करीत आहेत. आणि आम्ही पालक वर्गाने असं या ठिकाणी ठरवलं आणि आदरणीय या ठिकाणचे मुख्याध्यापक लोंगारे सर यांना भेटलो आणि लोंगारे सरांना विनंती केली की आपण या शाळेमध्ये एक नवीन उपक्रम चालू करू आणि त्या माध्यमातून दर आठवड्याला एक आपण या ठिकाणी परीक्षा घेऊ आणि त्या परीक्षेच्या माध्यमामधून विद्यार्थ्यांच्या कलागुणांमध्ये वक्तृत्व स्पर्धा असेल, लिखाण स्पर्धा असेल, शुद्धलेखन स्पर्धा असेल, अशा वेगवेगळ्या स्पर्धा घेऊन त्या विद्यार्थ्यांमध्ये एक प्रेरणा निर्माण व्हावी या हेतूने आम्ही हा उपक्रम पालकवर्गाने या ठिकाणी चालू केला. त्याच माध्यमातून आज या ठिकाणी ज्या विद्यार्थिनी पहिला दुसरा क्रमांक पटकावले त्याच्या बक्षीस वितरणाचा कार्यक्रम आज संपन्न झाला. तो माझ्यातर्फे या ठिकाणी आज मी
तो उपक्रम पूर्ण केला. असाच उपक्रम हा वर्षभर या ठिकाणी पुढे चालू राहील आणि प्रत्येक आठवड्याला एका पालकाने या उपक्रमामध्ये सहभाग नोंदवून त्यांना बक्षीस देऊन असंच विद्यार्थ्यांच्या ज्या गोष्टी आहेत कलागुणांच्या गोष्टी आहेत त्या पुढे या ठिकाणी नेण्याचा प्रयत्न आम्ही पालकवर्ग या ठिकाणी करतो. मुखेडहून सोमनाथ राऊत सह ब्युरो रिपोर्ट, नमस्कार महाराष्ट्र. Audio Jungle. Audio Jungle.